हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. MPSC स्कूल या चॅनलवर मी नेहा तुमचं स्वागत करीत आहे. हा आपला GK सिरीजचा 68वा व्हिडिओ आहे. या आधील व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करून किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही मागील सर्व व्हिडिओज बघू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 20 प्रश्न दिले जातील. प्रत्येक प्रश्नानंतर तुम्हाला 10 सेकंदाचा अवधी मिळेल. त्यामध्ये जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही गेस करा व नसेल येत तर नंतर दिलेले उत्तर तुम्ही बघू शकता. आणि सर्व स्पर्धा परीक्षेंकरिता हे व्हिडिओज फार महत्त्वाचे आहे. चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. जैन धर्माचे 23वे तीर्थंकर कोण होते? जैन धर्माचे 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ हे होते. पार्श्वनाथ हे इसवीसनाच्या 8व्या शतकात होऊन गेले. प्रश्न क्रमांक 2. मंगल पांडे या लष्करी सैनिकाने मेजर हुसेनवर गोळी कधी झाडली? मंगल पांडे या लष्करी सैनिकाने मेजर हुसेनवर 29 मार्च 1857 रोजी गोळी झाडली. प्रश्न क्रमांक 3. शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण राहता या तालुक्यात आहे. शिर्डी येथील साईबाबांच्या मूर्तीला ऑक्टोबर 2017 63 वर्ष पूर्ण झाली. शिर्डी संस्थानाच्या इतिहासात या दिवसाला खूपच महत्त्व आहे. बाबांच्या महासमाधीनंतर 35 वर्षांनी साईबाबांची ही मूर्ती मंदिरात प्रस्थापित केली गेली. प्रश्न क्रमांक 4. परमवीर चक्र हे भारतातील सर्वोच्च लष्करी पदक आहे. या पदकाची रचना कुणी केली? परमवीर चक्र हे भारतातील सर्वोच्च लष्करी पदक आहे. परमवीर चक्र हे पदक 3.49 सेंटीमीटर व्यासाचे ब्रॉन्झचे पदक असून त्यावर भारतीय राजमुद्रा आणि 4 बाजूंना इंद्राचे अस्त्रवज्र 4 दिशांना आहे. तर या पदकाची रचना सावित्रीबाई खानोलकरांनी 1947 केली आहे. प्रश्न क्रमांक 5. द ग्रँड डिझाईन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द ग्रँड डिझाईन या पुस्तकाचे लेखक स्टीफन हॉकिंग हे आहेत. प्रश्न क्रमांक 6. जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो? जागतिक मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक मधुमेह दिन हे एक मोहीम म्हणून साजरा केला जातो. या मोहिमेअंतर्गत भारतभरातील 72 दशलक्षहून अधिक लोकांवर परिणाम करणाऱ्या आणि देशभरात हळूहळू सामान्य आजार बनत चाललेल्या आजाराबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातो. प्रश्न क्रमांक 7. पाकिस्तानचे लष्करी मुख्यालय कोठे आहे? पाकिस्तानचे लष्करी मुख्यालय रावळपिंडी येथे आहे. प्रश्न क्रमांक 8. ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?
ठोसेघर हा धबधबा सातारा जिल्ह्यात आहे. हा धबधबा तारळी नदीवर आहे. 150 ते 180 मीटर उंचीवर वाहणारा हा धबधबा पश्चिम घाटामधील निसर्गाचा एक मोठा आविष्कारच आहे. प्रश्न क्रमांक 9. पीपल्स फॉर ॲनिमल्स ही स्वयंसेवी संस्था कुणी स्थापन केली? पीपल्स फॉर ॲनिमल्स ही स्वयंसेवी संस्था भारताची सर्वात मोठी पशुकल्याण संस्था आहे. 1992 या संघटनेची सुरुवात मेनका गांधी यांनी स्थापन केली. प्रश्न क्रमांक 10. देशात सर्वाधिक सायबर गुन्हे दाखल होणाऱ्या शहरांचा क्रम कोणता? देशात सर्वाधिक सायबर गुन्हे दाखल होणाऱ्या शहरांचा क्रम म्हणजे मुंबई, बंगळुरू आणि जयपूर असा आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतातील कॅन्सर पीडित राज्य म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? भारतातील कॅन्सर पीडित राज्य म्हणून ओळखले जाणारे राज्य म्हणजे पंजाब होय. कॅन्सर हे शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक 12. तेलंगणातील हैदराबादजवळ उभारलेल्या सुनियोजित नवीन शहराचे नाव काय आहे? तेलंगणातील हैदराबादजवळ उभारलेल्या सुनियोजित नवीन शहराचे नाव सिकंदराबाद हे आहे. प्रश्न क्रमांक 13. ऑपरेशन ग्रीन्स या मोहिमेत कोणत्या पिकांचा समावेश करण्यात आला? ऑपरेशन ग्रीन्स या मोहिमेत कांदा, बटाटा, टोमॅटो या पिकांचा समावेश करण्यात आला. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्य सरकारने सौर जलनिधी योजना सुरू केली आहे? ओडिशा या राज्य सरकारने सौर जलनिधी योजना सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 15. 63व्या फिल्मफेअर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहे? विद्या बालन या आहेत. यांना 2018 त्यांच्या तुम्हारी सुलू या फिल्मसाठी हा अवॉर्ड मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 16. बाबरनामा हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला गेला आहे? बाबरनामा हा ग्रंथ तुर्की या भाषेत लिहिला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. रूल ब्रेकर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रूल ब्रेकर या पुस्तकाचे लेखक कॅट कार्मिन हे आहेत. प्रश्न क्रमांक 18. होमिओपॅथीचे जनक कोण आहेत? होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन हे आहेत. नवनवीन लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आमचे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे पेज फॉलो करा. प्रश्न क्रमांक 19.
20 एप्रिल 1526 पहिल्या पानिपत युद्धात बाबरने कोणाचा पराभव केला? इब्राहिम लोधी यांचा पराभव केला. पानिपत हे भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे. प्रश्न क्रमांक 20. वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2021 ही कोठे नियोजित आहे? वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2021 ही भारत या देशात नियोजित आहे. आपला आजचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ते व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओंना लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आमच्या MPSC स्कूल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या घंटीवर क्लिक करा, म्हणजे आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम येतील व तुम्ही ते व्हिडिओ बघू शकाल. तुम्हाला इतिहासाच्या स्टेट बोर्डच्या शॉर्ट्स नोट्स किंवा मराठी व्याकरण याबद्दल काही हवं असेल तर ते आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे. तेथे जाऊन तुम्ही मागील व्हिडिओज बघू शकता. चला तर आपण आपल्या उद्याच्या भागात भेटूया नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो, हॅव अ गुड डे.